नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिकेत श्रीधर मोरे. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपला कायदा या युट्यूब चॅनेलवर. आपले एक व्ह्यूअर आहेत आपल्या चॅनेलवरचे, त्यांनी एक प्रश्न विचारला होता. शासकीय नोकरीकरिता त्यांना अर्ज करायचा होता, परंतु त्यांच्या विरोधात FIR नोंद झालेली आहे. त्यांचा प्रश्न होता, FIR नोंद झाली असेल तर त्यांना शासकीय नोकरीमध्ये नोकरी लागण्यामध्ये काही अडथळे येतील का, किंवा ते अर्ज करू शकतात का? तर त्यावर हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर आपल्या व्हिडिओचा आजचा विषय आहे आरोपी आणि गुन्हेगार यातील फरक. साधारणतः कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात जेव्हा FIR नोंद होते तेव्हा त्या व्यक्तीस आरोपी असे म्हटले जाते. आरोपी म्हणजेच कोणता गुन्हेगार नाही. जेव्हा आपल्या विरोधात एखादी तक्रार नोंद होते तेव्हा आपण स्वतःला गुन्हेगार समजू नका, कारण जोपर्यंत आपले विरोधात एखादा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण आरोपी असतो. आपल्या भारतातील सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्याप्रमाणे आपले अधिकार असतात, परंतु शासकीय विभागांमध्ये एखाद्या विरोधात आरोप सिद्ध झाला असेल तर त्या खात्यांमध्ये ज्यांच्या विरोधात एखादा आरोप सिद्ध आहे त्यांना त्या खात्यात घेतले जात नाही. म्हणजेच अर्थात आपल्या विरोधात जर एखादी तक्रार नोंद असेल व ती दखलपात्र गुन्ह्याची असेल तर आपण त्या केस अंती जर निकाला अंती आपण जर निर्दोष सुटलो तर आपण केलेला अर्ज किंवा त्या शासकीय आस्थापनेमध्ये नेमणुकीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जर आपल्या विरोधात एखादा गुन्हा सिद्ध झाला तरच आपण आरोपी घोषित होतो. म्हणजेच आरोपी ज्यांच्या विरोधात तक्रार नोंद झालेली आहे त्यांना आरोपी संबोधले जाते. त्यानंतर माननीय न्यायालयात संपूर्ण केस चालल्यानंतर अंतिम निकालामध्ये दोष आरोप सिद्ध झाला आणि तो व्यक्ती जर त्या प्रकरणामध्ये आरोपी ठरला तर शासकीय विभागांमध्ये नेमणुकीमध्ये त्या व्यक्तीला अडचणी येतात व नेमणूक होत नाही किंवा शासकीय नोकरीमध्ये अडचणींना सामोरे जावे लागते, अन्यथा नाही. नमस्कार.